Be well directed to fulfill his purpose. त्याचे संकल्प पूर्ण करायला त्याच्या मार्गदर्शनाखाली चाला नो बॉर्न पर्पस कोणीही संकल्पा शिवाय जन्माला आलेलं नाही गॉड हॅज ऑल्सो रिटर्न अ डिवाइन पर्पस देवाने एक दैवी संकल्प तुझ्या माझ्या आपल्या सगळ्यांसाठी लिहून ठेवलेला आहे बिकॉज वी शुड नॉट राईट ओन पर्पस आपण ना आपले स्वतःचे संकल्प लिहायचे नाही गॉड हॅज रिटर्न फॉर

गॉड विल हेल्प यू त्याला देव तुला सहाय्य करेल गॉड विल सेंड इस एंजल्स टू हेल्प आणि देव त्याच्या दूतांना तुला सहाय्य करायला पाठवेल आणि देव तुझ्यासाठी गोष्टी सोप्या करेल गॉड नोज इट देवाला माहित आहे इन हाऊ मच टाइम यू कॅन फुलफिल किती वेळेत तुला देवाचा संकल्प पूर्ण करता येणार आहे नॉट ओन्ली दॅट आणि एवढंच नाही एव्हरी प्लॅन ऑफ गॉड इज मेटिकुलसली रिटर्न फॉर यू देवाची प्रत्येक योजना तुझ्यासाठी काटेकोरपणे त्याने आहे दे इन दॅट प्लॅन आणि त्या योजनेत गॉड रिटर्न ईच वन ऑफ शुड बी ब्लेस्ड देवाने लिहून ठेवलंय की आपल्यातला प्रत्येक जण आशीर्वादित झालाच पाहिजे ईच वन शुड हॅव अ ब्राईट फ्युचर आणि प्रत्येकाला उज्ज्वल भविष्य मिळायलाच पाहिजे इवन इफ यू डोंट गेट अ नॅचरल फ्युचर जरी तुम्हाला या पृथ्वीवरती काही नैसर्गिक उज्ज्वल असं भविष्य प्राप्त झालं नाही सम ऑफ द थिंग्स यू मे नॉट गेट आणि काही गोष्टी या भूतलावर कदाचित तुम्हाला मिळणार नाही पण इथली पण अनंत काळात युअर फ्युचर इज द बेस्ट तुमचं भविष्य अगदी उज्ज्वल आणि अति उत्तम आहे आणि सगळीकडनं आपल्याला सगळे स्वीकारणार नाहीये काही काहींना आपण नाही आवडणार बी येशू म्हणाले त्यांनी माझ्यावर प्रेम केलंय तुझ्यावर सुद्धा करतील इफ दे हेटेड मी आणि त्यांनी जर माझा तिरस्कार केलाय विल हेट यू टू तर ते तुझाही तिरस्कार करतील सो बी रेडी टू हॅव अ ग्रुप ऑफ पीपल सम विल हेट यू सम विल लव्ह यू सर्व लोकांचे ग्रुप तुमच्या अवतीभवती असणार आहेत आणि एक ग्रुप असाही असेल की जो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि एक ग्रुप असाही असेल की ज्यांना तू अजिबात आवडत नाही बट तरी ग्रुप यू स्टॉप द पर्पज रिटर्न फॉर यू जो ग्रुप तुझा तिरस्कार करत आहे तो ग्रुप देवाने तुझ्यासाठी लिहिलेला संकल्प थांबवू शकत नाही इन यू विल स्टील से इट इज फिनिश अखेरीला तू तरी असं म्हणणार आहेस की हे संप्ले हेम बिकॉज दरी टू गॉड्स पर्पज कारण जग ना देवाच्या संकल्पांच्या विरुद्ध आहे सो so इट मे बी अपस्ट्रीम तर ते जरी वरच्या प्रवाहाकडे असलं बिकॉज कारण ऑल ऑफ आर गोइंग वन साइड यु आर गोइंग अन अदर साइड ते जगातले सगळे एका दिशेने चालले आणि तू मात्र त्याच्या दुसऱ्या विरुद्ध दिशेने चाललाय यु आर गोइंग टुवर्ड हेवन तू स्वर्गाकडे चाललायस

देव uh, तुला कदाचित आद वॅन यू विल मेक हिम अ प्रेयर वॉरियर देव कदाचित तुला पास्टर करेल एखाद्याला प्रार्थना योद्धा करेल नॉट द पास्टर विल मेक अ सिंगर एखाद्याला गायक करेल बी फेथफुल देयर तितस विश्वास राइज थर्ड इनसाइड व्हाट यू हैव गॉट मध्ये बघायचं की माझ्यात काय आहे व्हेन गॉड क्रिएटेड यू यू ही रोट समथिंग फॉर यू अँड देन ही पुट यू ऑन दिस अर्थ देवाने जेव्हा तुला निर्माण केलं त्या देवाने तुझ्याविषयी काहीतरी लिहिलं आणि मग तुला जगाद आणलं None of us should meet Jesus but Jesus says you have not fulfilled your purpose आपल्याज्ञा कोणीही येशूंना अशा जागी भेटू नये की जिथे येशू आपल्याला म्हणतील तू तुझा संकल्प पूर्णच केला नाहीस रे यू आर मेड बिकॉज ऑफ द पर्पस संकल्पामुळे तुला जन्म दिलाय जन्मामुळे संकल्प नाहीये योर पर्पस इज द डिझायर ऑर प्लेजर यु आर डिझाईन्ड विथ बाय गॉड आणि देवाने त्या संकल्पात तुला रचलेलं आहे यू कॉल टू फुलफिल दॅट पर्पज फॉर द क्रिएटर आणि तो संकल्प तुला पूर्ण करायला त्याने पाचारलाय कॉल टू दॅट फॉर द किंगडम आणि त्या मग देवाच्या राज्यामध्ये तुझ्या आयुष्यातून ती मेहनत ते कष्ट तू ओतायचे ते संकल्प पूर्ण करायला बोथ फॉर डिव्हिनिटी अँड ह्युमॅनिटी यु आर क्रिएटेड विथ अ पर्पज मानवतेसाठी आणि आत्मिक जगासाठी दैवत्वासाठी दोन्ही साठी तुला संकल्पाने निर्माण केलाय मॅन हु वॉक्स इन दिस पर्पज सैतान ना ज्या माणसाकडे संकल्प आहे त्याला घाबरत नाही पण ज्याच्याकडे संकल्प आहे जो त्या संकल्पात चालतो आहे त्याला सैतान घाबरतो फ्रेड घाबरतो की हे तो करके रेगा Your पर्पस इज very युनिक टू यू तुझा संकल्प तुझ्यासाठी अगदी विशिष्ट असणार आहे माझा तुझा नसणार आहे तुझा माझा नसणार आहे इफ यू हॅव अ असेल ना इट विल हेल्प यू टू डायरेक्ट युअर लाईफ एनर्जी फॉर द राईट थिंग मदत होते ना आयुष्यातली जी काही स्फूर्ती आहे शक्ती आहे ती योग्य गोष्टींवर खर्च खर्ची पाडायला मदत होते इफ यू हॅव अ विजन दृष्टांत असेल ना यू हॅव अ ड्रीम स्वप्न असेल ना देवाकडचं

Yes. की तू असत आपलं हवेतलं जीवन जगत नाहीस तुला माहित असतं मी का जगत आहे यु डोंट लिव्ह युअर लाईफ टू चान्स आणि तू असं योगायोगावरती आपलं जीवन मग सोडत नाहीस यू डोंट ईन से आय एम लकी पर्सन तू असं पण म्हणत नाही लक डस नॉट वर्क इन हेवन स्वर्गात लक नाही काम करत यू हॅव टू फुलफिल युअर पर्पस तुला तुझा संकल्प पूर्ण करावा लागेल टू तुला हृदयात घ्यावं लागेल टू प्रे प्रार्थना करावी लागेल चेहरा शोधावा लागेल द बायबल बायबल वाचावं लागेल टू टू कम चर्च चर्च ला यावं लागेल द राईट थिंग आणि बरोबर ते करावं लागेल देवाला धन्यवाद